हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण स्वादिष्ट मसालेदार पुदिने के आलू ची भाजीची रेसिपी बघणार आहोत. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका व नवीन व्हिडिओजबाबत नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. पुदिने के आलू बनवण्यासाठी वेळ 45 मिनिटे, वाढणी 4 जणांसाठी. साहित्य: 15 बेबी पोटॅटो, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून चाट मसाला, मीठ चवीने. मसाल्याकरता 1 कप कोथिंबीर चिरून, 1/2 कप पुदिना पाने, 2 हिरव्या मिरच्या, 6 ते 7 लसूण पाकळ्या, 1 इंच आले तुकडा, 4 लवंग, 1/2 इंच दालचिनी तुकडा, 4 वेलदोडे, 1 टीस्पून अनारदाना. फोडणीसाठी 2 टेबलस्पून तेल, 1/4 टीस्पून हिंग. पुदिने के आलू ही भाजी बनवण्यासाठी साहित्य: सर्वप्रथम आपण त्याचा मसाला वाटून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी कोथिंबीर, पुदिना, आलं, हिरवी मिरची, लसूण, त्याच्यानंतर बाकीचे साहित्य: तेल, हा खडा मसाला आहे, लवंग, मिरी, तमलपत्र आणि शहाजिरे, त्याच्यानंतर ही काश्मीरी लाल मिरची पावडर, हिंग, थोडा गरम मसाला, मीठ आणि बटाटे हे मी 1/2 वट उकडून घेतलेले आहेत आणि त्याला हे सोलून ते फोर्कने टोचे मारून घेतले आहेत. तुम्ही ते छोटे बटाटे मिळतात बेबी पोटॅटोज ते वापरले तरी चालतात. मी हे मोठे बटाटे घेऊन हे चिरून घेतलेले आहेत. बघणार आहोत, सर्वप्रथम आपण मसाला वाटून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, पुदिना, आलं, लसूण आणि हिरवी मिरची आणि अगदी थोडंसं पाणी घालून हे मी बारीक वाटून घेणार आहे. इकडे मी कढईमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे आणि हे बटाटे जे आहेत तुकडे केलेले ते मी घालून चांगले तळून घेणार आहे. छान गुलाबी रंगावरती मी हे फ्राय करून घेणार आहे. आपले बटाटे फ्राय होईपर्यंत मी मसाला वाटून घेणार आहे. हिरवा मसाला म्हणजेच पुदिन्याची चटणी आता वाटून झालेली आहे, गुलाबी रंगावरती फ्राय करून झालेले आहे. आता मी विस्तव बंद करून बटाटे बाउलमध्ये एका काढून घेणार आहे. पुदिने के आलू कसं बनवायचे ते बघूया. मी त्याच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे आणि हा खडा मसाला घालणार आहे, थोडंसं हिंग घालणार आहे, थोडंसं हिंग घालतीये. त्यानंतर हा जो मी हिरवा मसाला आहे आपला पुदिना कोथिंबीरीचा हा घालून मी 2 मिनिटं हा परतून घेणार आहे. 2 मिनिटं परतून घेतीये. मसाला आता परतून होतोय. आता मी त्याच्यामध्ये चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालणार आहे, थोडी काश्मीरी पावडर घालणार आहे आणि थोडा गरम मसाला घालणार आहे. हे पुदिने के आलू हे जास्त तिखट चांगलं नाही लागत, नाहीतर मग पुदिन्याची टेस्ट एवढी येत नाही त्याला. नाहीतर मग आता मी ह्यामध्ये आपण जे बटाटे फ्राय करून घेतलेले आहे ते घालणार आहे. आता मी ह्यामध्ये फक्त 2 स्पून अगदी पाणी घातलेलं आहे, म्हणजे आपला हा सगळा मसाला मिक्स करण्यासाठी. आता मी ह्यामध्ये जे आपण बटाटे फ्राय केलेले आहे ते घालतीये आणि छान मिक्स करून घेणार आहे आणि मग थोडे परतून घेणार आहे. आता मस्त परतून झालेली आहे. आता मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहे. भाजी मी आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि आता ती सर्व्ह करण्यासाठी रेडी आहे. आपण ही भाजी पुरी, पराठा किंवा चपाती ह्याबरोबर सर्व्ह करू शकतो. फ्रेंड्स, जर ऑइल शेफ सुजाता हे चॅनल आपल्याला आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्यापुढे सुद्धा आपण अशाच छान छान रेसिपीज बघूया. धन्यवाद.